जय श्रीराम आदेश। मित्रांनो, स्वागत आहे आपले एका नवीन ब्लॉगमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मिरी येथील कानिफनाथ मंदिर आणि कानिफनाथांचा मडीकडे येण्याचा मार्ग बघितला। आता आपण नाथांच्या मार्गातील पुढचं मंदिर बघणार आहोत। हे मंदिर ज्यांना माहीत आहे ते येथून पाया पडल्याशिवाय पुढे मडीला जात नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांबडादेव आणि येथील कानिफनाथांची माहिती घेणार आहोत। जेव्हा कानिफनाथ महाराज मिरी येथून पुढे निघाले तेव्हा पुढे लोणियाळ या ठिकाणी थांबले। येथून पुढे कानिफनाथ महाराज तांबडादेव या ठिकाणी आले। या मंदिराच्या ठिकाणी कानिफनाथांनी दुपारची विश्रांती केली। कानिफनाथ महाराज या ठिकाणी पान खाऊन दुखले तेव्हा या ठिकाणी तांबडं पडलं, म्हणून या ठिकाणाला तांबडादेव हे नाव पडलं। या मंदिरात मुस्लिम पुजारी होते, त्यांनी आदली व्हिडिओ काढून दिली नाही, याविषयी आपण पुढे बोलणारच आहोत। त्याआधी आपण नाथांची माहिती घेऊया। या मंदिराच्या बाजूला कानिफनाथ महाराज शौचास बसले होते, त्या ठिकाणी या लोकांनी छोटी कबर बांधली आहे। या मंदिरासमोरच एक तळ आहे। जेव्हा कानिफनाथ महाराज या ठिकाणाहून मडीला निघाले तेव्हा त्यांचा घोडा पाणी प्यायला त्या तळाच्या काठावर गेला, तेव्हा त्या ठिकाणी घोड्याचा पाय सरकला। त्या घोड्याच्या टापा सरकल्याचे निशान आजही त्या तळाच्या काठावर बघायला मिळतात। येथून पुढे कानिफनाथ महाराज मडीला पोहोचले। आता आपण मंदिराविषयी बोलूया। हे मंदिर सध्या मुस्लिम लोकांच्या ताब्यात आहे। नाथांच्या समाधीविषयी ग्रंथात असे सांगितले आहे की नाथांना आधीच माहिती होते की पुढे भारतात मुघलांचे आक्रमण होणार, म्हणून त्यांनी समाधीची रचना त्यांच्याप्रमाणे ठेवली होती, त्यामुळे त्यांच्या समाधीला त्या काळात हानी पोहोचली नाही। पण पुढे नाथांच्या मंदिरावर मुस्लिम समाजाच्या लोकांनी अतिक्रमण करून त्यांची रचना बदलली व दर्ग्यासारखी केली। पूर्वी या मंदिराची ओळख तांबडादेव म्हणूनच होती, नंतर या लोकांनी तांबडादेवचं तांबोळीदेव केलं आणि आता तर या मंदिराचं नाव हजरत बाबा रमजान शाह दर्गा केलंय। या मंदिराला नाथांचा इतिहास आहे व मंदिर परिसरात हिंदू मंदिरांचे स्तंभ अवशेष दिसून येतात। इतकंच नाही तर या मंदिराची वरील बाजूची नकाशी आणि मडीतील कानिफनाथ मंदिराच्या वरच्या बाजूची नकाशी एकसारखी दिसून येते। या मोठ्या नकाशीच्या मध्ये असणारी छोटी नकाशी सुद्धा मडीच्या मंदिराच्या सारखीच दिसते, जी चुन्याच्या थरामुळे पूर्णपणे झाकली गेली आहे। एका गोष्टीचं फारच वाईट वाटलं की या मंदिर परिसरात कब्रस्तान करून ठेवलंय। आम्ही या ठिकाणी पाडव्याला गेलो होतो, या ठिकाणी दर्शनाला खूप गर्दी झाली होती। या मंदिराच्या आतमध्ये जागा खूप कमी आहे, त्यात या मंदिराच्या आतमध्ये एक सोडून तीन तीन मुस्लिम पुजारी बसलेले होते, त्यांच्यामुळे एका वेळेस फक्त दोन लोकांनाच दर्शनाला जायला जागा भेटत होती। त्यात त्यांच्या समाजाचे लोक आले तर भरपूर वेळ आतमध्ये बसू द्यायचे व गप्पा मारायचे व बाकीच्या लोकांना दर्शनाला वाट पाहायला लावायचे व पटापटा बाहेर यायला लावायचे। पाडव्याच्या सणाला नाथांच्या मंदिरात भक्तगण मलिद्याचा प्रसाद आणून देवासमोर ठेवतात, तर मीही मलिद्याचा प्रसाद डब्यातून काढून देवासमोर ठेवला, तर तेथील मुस्लिम पुजारीनी माझ्या हातातल्या डब्यातून स्वतःचा हात घालून आणखी मलिद्याचा प्रसाद काढला। येथे असा सर्व प्रकार आहे आणि या मंदिराला हिंदूंचाच इतिहास आहे। हे मंदिर हिंदूंच्या ताब्यात यावं यासाठी येथील गावकरी देखील प्रयत्न करत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढच्या मंदिराची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, या मंदिराविषयी सर्वांना जागरूक करण्यासाठी सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओमधील नाथांविषयी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व पुढे येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चैतन्य कानिफनाथ महाराज की जय। अलक निरंजन आदेश।